नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। आजचा रविवार हा एक आर्थिक घातवारच ठरलेला आहे, कारण पुणे सोलापूर महामार्गावरती दौंड जवळ एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोघे जण ठार झालेले आहेत तर एक जण जखमी झालाय। तर मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मातीनं भरलेला एक डंपर सायनहून जात असताना एका चारचाकी आणि एका हातगाडीला धडक लागल्यानं अपघात झाला। या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। तर तिसरी दृश्य आहेत, नगरमध्ये चारचाकी आणि ट्रॉलीचा भीषण अपघात झाला, यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। तर रायगड जिल्ह्यातील पाली रोडवर नांदगाव गावच्या हद्दीमध्ये शर्मा फार्म हाऊस समोर रस्त्यात अचानक समोर म्हैस आडवी आली आणि झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। तर ही चार दृश्य आहेत आजच्या चार ठिकाणांच्या अपघातांची, आणि आजचा रविवार खऱ्या अर्थाने घातवारच ठरलेला असं म्हणायला हरकत नाही, कारण राज्याच्या विविध भागांमध्ये झालेले हे अपघात आणि त्यांची ही प्रातिनिधिक दृश्य आहेत। कोणकोणत्या ठिकाणी हा अपघात झालाय, तर काही ठिकाणी जीव सुद्धा गेलेले आहेत अपघातामध्ये। दौंड, मुंबई, अहमदनगर आणि रायगडमधल्या पालीमध्ये झालेल्या अपघातांची ही दृश्य आहेत। आज सकाळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय। मातीनं भरलेला एक डंपर सायनहून जात असताना चारचाकी आणि एका हातगाडीला जाऊन धडकला आणि झालेल्या अपघातामध्ये काही जण जखमी झाले, त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती झालेला भीषण अपघात, आज सकाळीच एक वाळूनं भरलेला जो डंपर आहे त्याची एका वाहनाला आणि हातगाडीला धडक बसली। यामध्ये हा डंपर पूर्णपणे उलटलेला दिसतोय। यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर तीन जण जखमी झालेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। मनोज, हा अपघात कधीच्या सुमारास आणि नेमका कोणत्या ठिकाणी झालाय, त्यानंतरचे काय अपडेट्स? श्वेता, आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो सायन वरून कुर्ल्यावरून जो घाटकोप ठाण्याकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर लेनवर हा अपघात झालेला आहे। एक डंपर आहे वाळूने भरलेला होता, तो सकाळच्या वेळी जात असताना त्या ठिकाणी एक इर्टिका गाडी आणि एक ठेलेवाला होता जो केळी विक्रेता होता, तो अचानक जात असताना या भरधाव वेगात जात असताना ट्रक चालकाचं त्याच्यावरचं नियंत्रण सुटलं आणि बाजूला असलेली जी इर्टिका कार आहे त्या इर्टिका कारवर धडकला। त्याचबरोबर जो ठेलेवाला होता त्याला सुद्धा हा धडकला आणि त्यामध्ये जो एक जण होता तो जागीच ठार झालेला आहे। नेमका यामध्ये जो ठेलेवाला आहे तो ठार झाला की कार चालक कारमधला एखादा व्यक्ती ठार झाला याची अजून समोर माहिती आलेली नाही, परंतु या सगळ्या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस असतील, नेहरू नगर पोलीस असतील, त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते। यामधले जे जखमी आहेत त्यांना तात्काळ उपचारासाठी भरती सुद्धा हिंदुजा रुग्णालयात सुद्धा नेण्यात आलेलं आहे, परंतु ही सकाळी मोठी दुर्घटना घडल्यामुळे या परिसरामध्ये सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, कारण सकाळची वेळ होती, गर्दी सुद्धा नव्हती आज, आणि अशा प्रकारचा अपघात झाल्यामुळे थोडी चिंताजनक सुद्धा बाब आहे। जी मनोज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आज सकाळी 7 वाजता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती घडलेला हा अपघात। अहमदनगरमध्ये सुद्धा एका चारचाकी आणि ट्रॉलीचा अपघात झाला। एका कारनं ट्रॉलीला जोरदार धडक दिली आणि या कारमधील 3 जणांचा मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय। नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरामध्ये हा अपघात झाला असून श्रीगोंदा शहरामधून निघालेली एक चारचाकी आणि या गाडीनं एका ट्रॉलीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आणि इतका भीषण होता की कारच्या पुढचा भागाचा चकाचूर झालाय। अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांना माहिती दिली। 3 मित्रांच्या अपघाती निधनानं श्रीगोंदा आणि काष्टी गावावरती शोककळा पसरली आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। साहेबराव, तर नगरमध्ये झालेला हा जो काही अपघात आहे, पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी नेमकी वेळ काय होती, अपघात झाला कसा, कोण होतं गाडीमध्ये, काय सविस्तर माहिती द्याल? अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा काष्टीचा जो हायवे आहे दौंड महामार्ग त्याच्यावरती हा अपघात झालेला आहे। याच्यामध्ये एका मित्राला सोडण्यासाठी ही 4 मित्र चालली होती, त्यापैकी 3 जणांचा याच्यामध्ये अपघात मृत्यू झालेला आहे।
रस्त्यावरती ज्या ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर जे आहेत त्याला कुठलंही रिफ्लेक्शन किंवा काही नसतं, त्यामुळे तो ट्रक जो ट्रॅक्टर जो आहे तो बंद पडला होता त्यावेळेस अंधारामध्ये. आणि त्या रोड असं मिड ट्रॅक काँग्रेसचा रोड असल्यामुळे त्या ठिकाणी गाड्यांना जे फोर व्हीलर जे असतात त्यांना स्पीड जास्त असतो आणि त्यांना अचानक हे काही न दिसल्यामुळं मागून जो टँक टेलर उभा होता त्या टेलरला मागून धडक दिली आणि इतकी जोर भीषण होती की गाडीचा पूर्णपणे चकनाचूर झालेला आहे. ह्याच्यामध्ये तिन्ही मुलांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आणि काष्टी परिसरामध्ये हे मुलं असल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त तिघेही मित्र होते. आणि या रोडवरती जेव्हापासून हा रोड कॉन्क्रीट करण्यात आला याच्यावरती स्पीडची मर्यादा आहे ते कुठली पाळले जात नाही आणि नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे कारण यावेळेस या भागामध्ये 2 ते 3 साखर कारखाने आहेत आणि त्याच्यावरती ऊसतोडणी वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर पेक्षा ट्रॅक्टरने जी वाहतूक होते ते अतिशय घातक आहे कारण कुठल्याही प्रकारे रिफ्लेक्टर नसतं आणि अंधारामध्ये न कळल्यामुळे त्या मुलांचा मृत्यू झालेला आहे. जी साहेबराव धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. संपूर्ण देशभरातच प्रत्येक वर्षी अपघातामध्ये लाखो लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि यातील काही अपघात हे चालकांच्या चुकीमुळे होतात मात्र अनेक अपघात हे चुकीच्या रस्त्यांमुळे होतात. तुम्ही बरोबर ऐकलंय, चुकीच्या रस्त्यांमुळे सुद्धा अपघात होतात. तर काही महामार्गावरती रस्ते तयार करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. काही ठिकाणी रस्त्यांचं वळण, रस्त्यांचे स्ट्रक्चर किंवा चढ उतार, तर काही ठिकाणी बांधकामातल्या त्रुटी सुद्धा त्याला जबाबदार असतात. त्यामुळे News18 लोकमत राज्यातील चुकीच्या रस्त्यांचं ऑडिटच तुमच्या समोर आणते. तुम्ही वापरत असलेला महामार्ग किती धोकादायक आहे याची माहिती तुम्हाला मिळेल आणि अशा चुकीच्या रस्त्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही यमाचा महामार्ग ही मोहीमच सुरू केली आहे. तर पुण्यातील मुंबई बेंगळुरू हायवेवरील नवले ब्रिज जवळ अपघातांचा तर ब्लॅक स्पॉटच म्हणावा लागेल आणि या सततच्या साखळी अपघातांमुळे हा स्पॉट नेहमी चर्चेमध्ये असतो आणि त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 44 जणांचे बळी गेलेत. तरी देखील हायवे ऑथॉरिटीकडून तात्पुरत्या मलमपट्टीच्या पलीकडे अद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत आणि अगदी संसदेत सुद्धा या ब्लॅक स्पॉटचा मुद्दा गाजला पण अजूनही इथला तीव्र उतार काही कमी केलेला नाहीये. पाहुयात प्रशासनाचं घोडं नेमकं कुठे पेंड खात आहे. मुंबई बंगळुरू हायवेवरील नरेगाव हद्दीतला तीव्र उताराचा हा पट्टा अपघाताचा केंद्रबिंदू झालाय. गेल्या वर्षभरात या हायवेवर अनेक अपघात झाले, त्यात अनेकांचा बळी गेला. त्यामुळे हा रस्ता गेली 3-4 वर्ष सातत्याने चर्चेत राहिला कारण इथे अपघात झाला की एकाच वेळी 3 वाहनं एकमेकांना लागोपाठ धडकतात आणि त्यात बळी जातोय तो निष्पाप प्रवाशांचा. आता आपण इथल्या अपघातांची नेमकी कारणं काय आहेत तेही जाणून घेऊयात. हा तिकडून सातारेवरनं असं सरळ स्पीडने येतो आणि हे इन पॉइंट झाले येतं पंक्चर नरेगावचं. इकडनं खालनं वाहनं येतात, ती स्पीडमध्ये वाहनं दोन्ही एकमेकाला टक्करतात आणि इथल्या ऍक्सिडेंटचं खास वर्ष म्हणजे लागोपाठ ते एकमेकाला टक्कर मारतात. म्हणजे ऍक्सिडेंट झालं तर एकाच वेळी 4-5 ऍक्सिडेंट होतात लागोपाठ आणि त्यात प्रत्येक वेळी मग 3-4 लोक जखमी होतात, 3-4 लोक दगावतात असं प्रत्येक वेळी होतं. फार दिल्लीत संसदेत हा प्रश्न विचारलाय सुप्रियाताई सुळेंनी ह्या ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीचा, पण अद्यापही कुठलीही दुरुस्ती झालेली नाही हेच इथलं वास्तव आहे. इथले अपघात कमी व्हावेत यासाठी आजवर अनेक सर्वे करण्यात आले, इथला तीव्र उतार कमी करावा यासाठी अनेकदा आंदोलनं करण्यात आली, मात्र हायवे ऑथॉरिटी कोणतीच ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. भरधाव वेगाने आजूबाजूला निघून जातात आणि या बाजूला असणारी जी झाडं आहेत त्यामध्ये रात्रीच्या वेळेस हे कळत नाही की नेमकं इथं खाली उतार आहे, खड्डा आहे की हा सलग रस्ता सर्व्हिस रोड आहे. त्यामुळे बरेचसे अपघात होतात पण अधिकाऱ्यांकडनं कुठलीही ठोस उपाययोजना आतापर्यंत झालेली नाही. म्हणजे इथं काहीतरी तात्पुरती मलमपट्टी करायची आणि झालं, त्यावरती विषय तिथंच थांबतो. परंतु याच्यावर ठोस उपाययोजना, कायमस्वरूपी उपाययोजना केली गेली पाहिजे आपल्या राष्ट्रीय महामार्गाकडून, ती होताना दिसत नाही. आता इथले नागरिक जे आहेत ते अशा मनस्थितीत पोहोचलेत की बाबा प्रशासनाकडे पैसे नसतील, काम करू शकत नसेल तर आम्ही स्वतः वर्गणी काढू आणि काम करू.
आता आपण या परिसरात वर्षभरात झालेल्या अपघातांच्या आकडेवारीवरही नजर टाकूया. सन 2020 ते 2021 या कालावधीत एकूण अपघात झाले 31, एकूण बळींची संख्या 44, एकूण जखमींची संख्या 162. ही फक्त एका वर्षाची आकडेवारी आहे. हायवे झाल्यापासून या 3 किलोमीटरच्या टापूत आतापर्यंत 160 जणांचे बळी गेल्याची माहिती मिळते. इथले अपघात कमी व्हावेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी अनेक उपाययोजनाही सुचवल्या. महत्त्वाचा जो आहे तो उतार खूप आहे, त्याचा ग्रेडियंट खूप कमी आहे आणि ग्रेडियंटमुळं ते उताराचा जो प्रॉब्लेम आहे, आपण जे काही अवेलेबल जे रिसोर्सेस आहेत किंवा उपाययोजना ज्या छोट्या मोठ्या ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या, मग ते जे काही बोर्ड्स लावणे असेल किंवा सर्व रमलर्स लावणे, परंतु महत्त्वाचा जो आहे तो स्पीड कंट्रोल आणि जो उतार आहे तर त्याच्यावरती कमी करणे. आता आपण या नवले ब्रिज ब्लॅक स्पॉट बाबत हायवे ऑथॉरिटीचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. अंडरपास अजून एक जर दिला तर साधारणतः जांभूळवाडी ब्रिज ते नवले ब्रिज या परिसरामध्ये मध्यंतरी 1 किंवा 2 अंडरपासेस वाढवले तर तो स्लोप जो आहे तो स्लोप आपल्याला कमी करता येण्यासारखा आहे आणि त्यामुळे त्याच्या अपघातांचं प्रमाण कमी होईल किंवा आपल्याला ते पूर्ण हे करता येईल, झिरो फॅटेलिटी हे करता येईल. मध्यंतरी इथं अपघाताचं प्रमाण वाढल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ठोस उपाययोजनांचं आश्वासन देखील दिलं. मात्र अद्यापही पुण्यातील अपघात स्पॉट बाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत. आता आमच्या मोहिमेनंतर तरी नरे गावातील हायवेवर असलेला तीव्र उतार कमी होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये. आता बातमी कोल्हापुरातून. जयप्रभा स्टुडिओ बचावसाठी आंदोलन सुरू आहे. तिथे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं हे आंदोलन आहे. कलाकार आणि जनता साखळी उपोषणाला बसली आहे. स्टुडिओची विक्री झाल्यामुळे कोल्हापूरकर संतापलेले आहेत आणि या जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीच्या व्यवहाराच्या विरोधात आता कलाकार मंडळी आणि सामान्य जनता ही सुद्धा उपोषणाला बसली आहे. साखळी उपोषण जयप्रभा स्टुडिओच्या समोरच असलेल्या जागेमध्ये केलं जात आहे. जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी हे आंदोलन आणि त्यासाठी हातामध्ये त्यांनी बॅनर घेतलेले आहेत. चित्रपट महामंडळाचे काही सदस्य कलाकार हे आंदोलक आहेत आणि सामान्य जनता सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात साखळी उपोषण चालू केलेलं आहे. उद्यापासून तालीम, फुटबॉल संघ सगळे व्यावसायिक उद्यापासून सामील होणार आहेत. काही मुंबईतली आर्टिस्ट उद्यापासून यायला चालू होणार आहेत. जोपर्यंत चित्रीकरणासाठी हा स्टुडिओ चालू होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहणार आहे. तर कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या बाहेर हे अशा पद्धतीनं साखळी उपोषण आणि या उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सर्वसामान्य कोल्हापूरकर जनता सुद्धा या साखळी उपोषणामध्ये सहभागी झाली आहे. कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, आज पहिला दिवस आहे या साखळी उपोषणाचा, काय काय मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत आपल्या आणि त्याचसोबत हे आंदोलन पुढे कसं जाणार आहे उद्यापासून? श्वेता, जयप्रभा स्टुडिओची जाळी विक्री झाल्याची बातमी कोल्हापूरमध्ये पसरली, त्यानंतर कोल्हापूरकरांनी या ठिकाणी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि तर दुसऱ्या बाजूला अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं या सगळ्या व्यवहाराला विरोध करत हा व्यवहार रद्द करून हा स्टुडिओ आहे ते चित्रीकरणासाठी खुला करावा या मागणीसाठी आंदोलन पुकारलेल्यांनी आजपासून सगळे कलाकार, तंत्रज्ञ, व्यावसायिक आणि कोल्हापूरची सामान्य जनता या आंदोलनामध्ये उतरून या व्यवहाराला तीव्र असा विरोध करताना पाहायला मिळते. खरं तर या अगोदर सुद्धा लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ विकण्याचा घाट घातला होता, त्यावेळी सुद्धा कोल्हापूरकरांनी याला तीव्र असा विरोध केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा स्टुडिओची विक्री झाल्याची बातमी कळल्यानंतर कोल्हापूरकर तीव्र असा संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि हे सगळे अभिनेते असू दे, कलाकार, तंत्रज्ञ, हे व्यावसायिक हे सगळे आंदोलनामध्ये उतरले आहेत. आपल्यासोबत अभिनेते स्वप्नील राजशेखर आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. तुम्ही या आंदोलनामध्ये उतरलेला आहे, अखेरपर्यंत हा लढा असणार आहे.
100% अखेरपर्यंत हा लढा असणार आहे. आम्ही गेली 20 वर्ष जयप्रभा स्टुडिओ तह आजन्म किंवा जोपर्यंत कोल्हापूरची अस्मिता आहे तोपर्यंत हा फक्त चित्रीकरणासाठी वापरला जावा, कलेच्या साठीच याचा वापर व्हावा अशी मागणी गेली 20 वर्ष सगळे कलावंत आणि कोल्हापूरकर नागरिक करत आहेत. 20 वर्षानंतर आम्हालाही हे आंदोलन पुढे चालू ठेवायला लागतं ही दुर्दैवाची बाब आहे. पण आता हा अंतिम आमचा लढा आहे असं आम्ही मानतो. जोपर्यंत या लढ्याला यश येत नाही, जोपर्यंत हा स्टुडिओ चित्रीकरणासाठी खुला होऊन आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन आता चालू राहणार. आम्ही साखळी उपोषण करतोय, आम्ही धरणं आंदोलन करतोय, आता रोज ही प्रक्रिया सुरू राहील जोपर्यंत आमच्या लढ्याला यश येत नाही. जोपर्यंत आपल्याला लढ्याला यश येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशा पद्धतीचा इशारा हे सगळे देताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता सरकार या संदर्भात नेमकी काय भूमिका घेते आणि हा व्यवहार रद्द करते का हे पाहणं आता महत्वाचं असणार. ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. जयप्रभा स्टुडिओच्या बाहेरची ही दृश्य आहे, तिथे सगळे कलाकार मंडळी त्याचसोबत सर्वसामान्य कोल्हापूरकर सुद्धा साखळी उपोषणासाठी बसले. जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी. या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्रासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.